कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे यांच्या सर्वसमावेशक भूमिकेचा प्रत्यय येतो तो त्यांच्या सर्वस्पर्शी कार्यातून. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यापासून ते अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुन्हा सामावून घेण्यापर्यंत, ठाण्यातील जुन्या धोकादायक ठरलेल्या इमारतींचा प्रश्न असो किंवा वैद्यक क्षेत्रात रुग्णांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवणारी यंत्रणा असो, या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालून समाजाच्या विविध स्तरातले प्रश्न सोडवण्यात आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे आघाडीवर आहेत. मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील बहुतेक शाळांना संगणक संच दिले. ज्या परिसरातील विद्यार्थी मूलभूत शिक्षणापासून वंचित राहू शकतात अशा ठिकाणी आपल्या आमदार निधीतून केवळ मूलभूत शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांना वर्तमानाशी जोडता यावं या दृष्टिकोनातून मूलभूत शिक्षण साहित्याबरोबरच संगणकही दिले आणि या विद्यार्थ्यांची नाळ वर्तमानाशी जोडली. शालेय स्तरावरील आधुनिक सुविधा पक्क्या व्हाव्यात म्हणून भिवंडीचं MS पठाण उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, टोकवड्याचं शारदा विद्यालय, दसईचं महात्मा गांधी विद्यालय, पातलीपाडा महानगरपालिका शाळा क्रमांक 53, 54 आणि 25 अशा विविध शैक्षणिक संस्थांना संगणक संच दिले आहेत. समाजाच्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संगणकावरील शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. आदिवासी भागातील होतकरू विद्यार्थ्यांना माहितीचा महामार्ग खुला झाला तो आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आमदार निधीतून संगणक संच दिल्यामुळेच. महापोली भिवंडी इथलं MH पठाण उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या संस्थेला आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी विज्ञान साहित्य दिलं. परिणामस्वरूप इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं प्रयोगशाळेतलं काम अधिक सोपं आणि सुलभ झालं. ठाण्यातील कोपरीमधल्या सिंधी कॉलनीतील 25 इमारतींच्या नागरिकांच्या इमारतींना तोडण्यापासून वाचवलं. इथल्या नागरिकांनीही आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. ठाणे महानगरपालिकेच्या वाडिया इस्पितळाला रुग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आमदार निरंजन डावखरे यांनी मोलाचं सहकार्य केलं. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 ब्रह्मांडमधील मैदानाचं नूतनीकरण करण्यासाठी आमदार निधीमधून आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी विशेष सहाय्य केलं. त्याच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळाही नुकताच पार पडला. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केलेल्या कामांचा हा लेखाजोखा.